अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथे संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती तेली समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी बांधकाम सभापती महेंद्र बावीसकर व आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या हस्ते श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले। याप्रसंगी जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक तसेच तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्यांना जगद्गुरु असं स्थान मिळाले असे संत तुकोबा राय याच्यासोबत पूर्ण आयुष्यभर आपलं जीवन व्यतीत करणारे आणि त्यांच्या संस्कारातून तयार झालेलं असं एक व्यक्तिमत्व श्री संत जगदाडे महाराज। खरोखर यांनी संत तुकोबा रायाबरोबर ज्या ज्या एक ओवी लिहिल्यात, ज्या ज्या विचारांनी गठीत होऊन या ओवी लिहिलेल्या आहेत, या ओवींचा संस्कार जर आपल्या पूर्ण समाजाने या ठिकाणी घेतला तर खरोखर आपलं जीवन अतिशय सुखमय, समृद्धमय आणि संस्कारमय जाईल
खरोखर या कलियुगामध्ये हे जे जन्म झालेले लोक, हे जे जन्मास आलेले जे आहुते आहेत, जे संत आपण ज्यांना म्हणून घेतो, ह्या खरोखर एक वेगळे व्यक्तिमत्व घेऊन यांनी जन्म घेतला की ज्यांच्यामुळे जगाचं कल्याण झालं, ज्यांना कल्याणासाठी यांचा जन्म होता, हे एक दैवत आहे, दैव आहे. आणि यांच्या संस्कारातून या समाजाने हे पूर्ण हे काही एका समाजाचे न होते की नुसते तेली समाजाचे म्हणून या ठिकाणी नाही, तर हे पूर्ण जगाच्या कल्याणासाठी यांचा जन्म होता. म्हणून यांनी लिहिलेल्या एक एक ओळींचा आपण अभ्यास करून आपण संस्कारित व्हावं आणि जनकल्याणासाठी आपणही काम करावं, हेच या ठिकाणी मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि समाज बांधवांनाही, तेली समाज बांधवांनाही या ठिकाणी मी सूचना देतो की यांचं आचरण आपण केलं पाहिजे. यांचं आचरण, यांचा अभ्यास आपण जर केला तर जनकल्याणासाठी आपला उपयोग होईल आणि समाजाचं प्रबोधन होईल या शंकाने खरोखर अशा संतांच्या निष्ठ्या होती आणि त्यांनी लिहिल्या ओळींच्या संस्कारात आमचं जीवन जावं आणि त्यांचे संस्कार आम्हाला लाभो, हीच प्रभूजींनी प्रार्थना करतो. धन्यवाद. श्री संताजी जगदाळे महाराज यांची जयंती, या जयंतीनिमित्त मी संताजी जगदाळे महाराजांना विनम्र अभिवादन करतो व आपल्या तमाम सगळ्या समाज बांधवांना, जामनेर तालुका वासियांना, महाराष्ट्राचे लोकनेते माननीय आमदार गिरीभाऊ महाजन, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साधनाताई महाजन यांच्या वतीनं, संपूर्ण आपल्या या भाजप परिवाराच्या वतीनं खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो. महाराजांनी ज्या पद्धतीनं बहुजनांचं प्रबोधन करण्यासाठी समाजात काम केलं, तुकारामांच्या गाथा त्यांनी लिहिल्या, त्या माध्यमातून समाजाला एक चांगली दिशा देण्याचं कार्य, उत्कृष्ट कार्य महाराजांनी केलं, त्यांची प्रेरणा घेऊन आजच्या पिढीने किमान व्यसनापासून दूर राहून आपला समाज एक संघ कसा राहील याचा विचार करून जर का मला असं वाटतं की समाजाच्या दिशेने समाजाला उपयोगी पडणारं कार्य जर का केलं तर निश्चित खऱ्या अर्थानं महाराजांना ती श्रद्धांजली खऱ्या अर्थानं ठरेल. त्यांच्या प्रेरणेने आपण आपलं जीवन निश्चितच उज्ज्वल करू शकू अशी आशा मी या निमित्तानं व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वप्रथम आज संताजी जगदाळे महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्व तालुकावासियांना मी शुभेच्छा देतो. आज संताजी जगदाळे महाराजांची 395 जयंती. संताजी जगदाळे महाराजांचं जे कार्य जर पाहिलं तर हे संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या समकालीन होते. तत्कालीन न्यायव्यवस्थेने जेव्हा तुकाराम महाराजांवर अन्याय केले आणि तुकाराम गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून देण्याचा त्यांनी आदेश दिला आणि त्याप्रमाणे संत तुकारामांनी ना ती इंद्रायणी नदीमध्ये ती गाथा बुडवून द्यावी लागली, त्यांना अतोनात दुःख झाले. त्यांना हे दुःख पचवण्याची शक्ती मिळण्यासाठी संताजी जगदाळे महाराज त्यांच्या सोबत होते. 18 दिवस त्यांनी अन्नत्याग केलेला होता तेव्हा संताजी जगदाळे महाराजांकडनं हे पावले गेले नाही आणि त्यांनी सर्व करम गाथेमधले सर्व जे अभंग होते ते त्यांचे काही मुखोद्गत होते, काही त्यांचे टाळकरी आणि समकालीन जे अग्निमंडळी होते त्यांच्याकडून ते गोळा केले आणि ते तुकाराम गाथा ही पुनरुज्जीवन करण्याचं फार महत्त्वाचं मोठं काम संताजी जगदाळे महाराजांनी केलं आणि त्यामुळे आज आपण तुकाराम महाराजांना आणि त्यांच्या वैष्णव वारकरी पंथाचे जे अभंग आहे ते सर्व आज आपल्यापर्यंत पोहोचू शकलं, आपल्या पिढीपर्यंत ते पोहोचू शकलं. म्हणतात ज्ञाना जसं तुकाराम महाराज जे कळत झाले या भक्तिमार्गाचा, तसं ज्ञानदेव हे पाया होते, त्याप्रमाणे संताजी तुकाराम महाराज आणि इतर संतांनी या मंदिरांच्या भिंतीच बांधण्याचं काम केलं आणि हे अतिशय महत्त्वाचं उद्बोधक असं कार्य आपल्या तेली समाजाच्या संत जगदाळे महाराज यांनी केलं, म्हणून त्यांचं कार्य अनमोल ठरतं. आजच्या या जयंतीनिमित्त आपल्या तरुण बांधवांनी डीजे किंवा इतर जे नाचगाणे ते टाळून प्रबोधनाचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. या निमित्त मी सर्व वर्गाला शुभेच्छा देतो आणि हे जे महान संत वगैरे होऊन गेले त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घ्या, त्यांचे विचार आपण आचरणात आणा, या हा महत्त्वाचा संदेश या जयंतीनिमित्त आपले तरुण भारत बांधव करणार आहे. आणि तालुका तालुक्यातील सर्व समाज बांधवांना आणि सर्व नागरिकांना जामनेर शहर तेली समाजाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
संताजींचा जयंती महोत्सव वर्षानुवर्ष द्विगुणित व्हावा अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आज संताजी महाराज जगनाळेंच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरातील सर्व समाजबांधव या ठिकाणी अतिशय उत्साहात एकत्रित जमा झालेले आहेत. मी सर्व समाजबांधवांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. सर्वांनी अतिशय उत्साहात संताजीच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलेलं आहे. संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी जे अभंग रचले अशा रचलेल्या अभंगाचं ओळीत लिखित वर्णन संताजी जगनाळे महाराज यांनी केलेलं आहे. आणि म्हणून संताजीची जी गाथा आहे ती जगाला समजवून सांगण्याचं, जगासमोर प्रदर्शित करण्याचं काम ज्या संताजींनी केलं, आणि एवढं सगळं करत असताना तर मी नाही संत तुकाराम महाराज अशी त्यांची गाथा जगासमोर ठेवली. ॲक्च्युली ती लिहिली मात्र जगनाळे महाराजांनी, कारण तथाकथित जे काही लोक तुकाराम महाराजांचे विरोधक होते त्यांनी पूर्ण गाथा इंद्रायणीमध्ये विसर्जित केलेली होती. परंतु तुकाराम महाराजांच्या मागे अतिशय खंबीरपणे उभे असलेले जगनाळे महाराज यांची पूर्ण गाथा उपजत होती. उपजत असलेल्या गाथेला पुनर्रचित करण्याचं काम जगनाळे महाराजांनी केलं, आणि जगासमोर तुकारामांची गाथा आज पुन्हा एकदा जी आपल्या समोर येते, आपण जे त्याचं वाचन करतो, ज्याचं आपण अवलोकन करतो, ही पूर्ण गाथा जगनाळे महाराजांनी समाजासमोर दाखवलेली आहे. आपल्याला त्याचा सर्वांना लाभ होतो आहे. आज 8 डिसेंबर श्री संत शिरोमणी संताजी जगनाळे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहानं या जामनेर शहरामध्ये साजरी होत आहे. या ठिकाणी सर्व समाज बांधव, सर्व इतर समाजाचे सर्व कार्यकर्ते, सर्व नागरिक या जयंतीला या ठिकाणी मोठ्या उत्साहानं हजर होऊन या ठिकाणी जयंती साजरी होत आहे. संत हे एका समाजासाठी जन्माला आलेले नाही. संताजी महाराज जरी केली समाजाचे असले तरी ते एकट्या समाजासाठी जन्माला आले नाही. जगाच्या कल्याणा संताच्या उद्दी सर्व जगासाठी संताजी महाराज असो, तुकाराम महाराज असो, निवृत्ती महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज, जेवढे या महाराष्ट्रामध्ये जे संत जन्माला आले ते सर्व जगाच्या कल्याणासाठी आले, ते एका समाजासाठी नाही आले. म्हणून कोणत्याही समाजा कोणत्याही संताची जन्म तिथी असो का पुण्यतिथी असो, हे सर्व समाजांनी एकता करून एकनिष्ठ होऊन या समाजामध्ये साजरी करावी आणि साजरी करतच आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.